दोन आणि दोन चार चार दोन आठ गणिताच्या गावाची धरली मी वाट गणिताच्या गावामध्ये आणि क्रिएटिव्ह मॅथ्स मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तर आपण सुरू करतोय टेन्थ मॅथमॅटिक पार्ट वन ज्याचा ज्यामधला फर्स्ट चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल यामधलं प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वन आपण पाहणार आहोत ज्याला मराठीमध्ये म्हणतात दोन चलातील ऋषी समीकरणे हे पहा सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांसाठी खास ही व्हिडिओ आहे परंतु मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा जायचं नाही आहे तुम्ही सुद्धा बघा कारण तुम्हाला सुद्धा कळणार आहे मी काय शिकवणार आहे ते कारण बोलणार आहे मराठीतून ओके आणि सांगणार आहे इंग्लिशमधून ही पहा ही व्हिडिओ पूर्ण बघा नक्कीच तुम्हाला समजणार नाही समजली तर व्हिडिओला बिंदाच डायलॉग डिसलाईक करा आणि आपला चॅनल अनसब्स्क्राईब केला तरी चालेल पण मला खात्री आहे की ही व्हिडिओ तुम्हाला एकशे एक, एक टक्के समजणार आहे तर चला पाहूया सरावसांचे एक पॉईंट एक मधलं पहिलं गणित क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी घेऊया जे उज्ज्वल भविष्याची महाराष्ट्रातील नंबर वन मराठी शैक्षणिक यूट्यूब चॅनल गणिताच्या आणि इतर विषयाच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच चा आपला चॅनल सबस्क्राईब करा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आणि चॅनल नुसता सबस्क्राईब करू नका त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा म्हणजे जेणेकरून आपल्या यूट्यूब चॅनलकडून अपलोड होणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर आत्ताच सबस्क्राईब करा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी घेऊया जे उज्ज्वल भविष्याचे महाराष्ट्रातील नंबर वन मराठी शैक्षणिक यूट्यूब चॅनल हे पहा या ठिकाणी आपल्याकडं पहिलं गणित काय सॉल्व्ह गिवन लिनियर इक्वेशन हे पहा पहिलं गणित पाहण्याच्या अगोदर सगळ्यात शेवटी मी तुम्हाला एक खुशखबर देणार आहे ती खुशखबर काय आहे शेवटी सांगणार आहे हे पहा पहिलं गणित आहे सॉल्व्ह गिवन लिनियर इक्वेशन कोणताही लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची सॉल्व्ह करायचं म्हणजे काय करायचं असतं की आपल्याला ए आणि बीच्या व्हिल्यू व्हॅल्यू काढायचे असतात जे काही आपल्याला दिलेले असतात व्हेरिएबल त्यांच्या काढायच्या असतात आपल्याला व्हॅल्यूज तर सगळ्यात पहिली पायरी लक्षात ठेवा तुम्हाला सांगतोय कुणाला सांगू नका बरं का एकदम इम्पॉर्टंट आहे पहिली पायरी पहिली पायरी दोघांमधले व्हेरिएबल चेक करायचे आणि त्याचे कोइफिशंट म्हणजे कोणाचा कोइफिशंट कॉमन आहे इथं जर पाहिलं तर बीचा फायू खाली आणि वर पण फाईव्ह म्हणजे बीचा कोइफिशंट कॉमन आहे मग काय करायचं बीला कॅन्सल करायचं आपल्याला बीला कॅन्सल करायचं बी कॅन्सल झाला हा असा की आपल्याला कोणाची व्हॅल्यू मिळणार आहे एची व्हॅल्यू मिळणार आहे मग बीला कॅन्सल करण्यासाठी हा फायू बी फायू बी कॅन्सल होऊ शकतो मग याला कॅन्सल करण्यासाठी आपल्याला काय करायचं एक तर दोन समीकरणांची बेरीज करावी लागते किंवा दोन समीकरणांची वजाबाकी करावी लागते आता समजा इथं मी बेरीज केली तर पाच आणि पाच दहा होतील आपल्याला दहा नको आपल्याला ह्याला कॅन्सलच करायचं आहे मग काय करायची दोघांची वजाबाकी करायची मायनस करायची सबस्ट्रॅक्शन मा करावे लागणार आहे मग दोघांना सबस्ट्रॅक्ट केलं इक्वेशन वनमधून टूला तर फायू बी फायव्ह बी फाय। कॅन्सल येईल आणि आपल्याला एची व्हॅल्यू मिळेल ओके मग आता ते कॅन्सल करण्यासाठी मी इथं लिहिणार इक्वेशन नंबर वन मायनस इक्वेशन टू वनमधून टूला मायनस करा किंवा टूमधून वनला मायनस केलं तरी चालेल ओके इथं लिहा इक्वेशन नंबर वन मायनस इक्वेशन नंबर टू वन मेसे इक्वेशन टू कम मायनस करेक आहे मग त्यानंतर आता लिहा इक्वेशन वन पहिला इक्वेशन वन कोण आहे थ्री ए प्लस फाईव्ह बी इज इक्वल टू ट्वेंटी सिक्स त्याला उचला आणि इथे लिहा थ्री ए प्लस फाईव्ह बी इज इक्वल टू ट्वेंटी सिक्स मायनस इक्वेशन टू ए मग टूला उचलून इथे खाली लिहा ए प्लस फाईव्ह बी इज इक्वल टू ट्वेंटी टू मायनस करताना एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला सांगतो कुणाला सांगू नका मायनस करताना कधीही जे खालचं जे इक्वेशन असतं ना त्याचे साईन चेंज होतात म्हणजे हे खाली इक्वेशन आहे त्याचे साईन चेंज होतात प्लसचे मायनस आणि मायनसचं प्लस करायचं बघा सगळ्यांचे साईन चेंज प्लसचं मायनस प्लसचं मायनस आणि प्लसचं मायनस केलं आता काय होणार फायू बी फाय बी कॅन्सल होणार या फाय बी फाय बी कॅन्सल झाला आता किंमत कोणाची मिळणार एची थ्री ए माइनस ए थ्री मधुन ए गेले टू ए इज इक्वल टू ट्वेंटी सिक्स मधुन ट्वेंटी टू गला चार आर रह गए अभी मेरे को ए का वैल्यू निकालना है ए अपनी जगह पे फोर भी अपनी जगह पे हाँ टू गुनी ले तिक गेला भागी ले दोन जाला। मग ए इज इक्वल टू 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 जा फोर ए की वैल्यू आ गई है टू अभी हमें बी की वैल्यू निकालनी है मग बी ची कि कशी काढ़ाई ची अरे बापरे एची निघाली आता बीची काढण्यासाठी एक काम करायचं का ही जी किंमत आहे ना ए ची तिला समीकरण एकमध्ये किंवा दोनमध्ये कुठे पण ठेवा तुम्हाला बीची किंमत एकदम परफेक्ट मिळणार आपण काय करू समीकरण कडे बघितल्यावर जरा बरं वाटतंय मग समीकरण दोनमध्ये ठेवू एमध्ये ठेवली तरी काही फरक पडत नाही आपण समीकरण दोनमध्ये ठेवू मग इथं लिहिताना कसं लिहायचं प्लेस ये इज इक्वल टू टू इन इक्वेशन विच इक्वेशन इन इक्वेशन टू ही व्हॅल्यू इक्वेशन टूमध्ये ठेवू इक्वेशन टू काय आपल्याकडं ए प्लस फाईव्ह बी इज इक्वल टू ट्वेंटी टू मग ए प्लस फाईव्ह बी इज इक्वल टू ट्वेंटी टूला उचलून येता आण ए प्लस फाईव्ह बी इज इक्वल टू ट्वेंटी टू आता एच्या जागेवर टू लिहा बाकी काय करायचं नाही एच्या जागेवर टू लिहा प्लस फाईव्ह बी आपल्या जाग्यावर प्लस ट्वेंटी टू आपल्या जागेवर आता मला काढायची बीची व्हॅल्यू बी बीला इथोच ठेवू हा टू जो प्लस आहे ना त्याला तिकडे नेऊ प्लसचा का होणार मायनस होणार परफेक्ट मग फाईव्ह बी इज इक्वल टू ट्वेंटी टू मायनस टू मग फाईव्ह बी इज इक्वल टू ट्वेंटी टूमधून टू मायनस केल्यावर किती उरतील ट्वेंटी करेक्ट एकदम करेक्ट ट्वेंटी तुम्ही मनातल्या मनात उत्तरं द्या काय टेन्शन नका घेऊ तुमच्या भावना इथपर्यंत पोचत आहेत आता बघा बीची व्हॅल्यू काढायची बीला इथंच ठेवा ट्वेंटी आपल्या जाग्यावर हा फाईव्ह मल्टिप्लाय तिकडे गेला कल्टिप्लाय झाला कल्टिप्लाय म्हणजे डिवायडेड बाय फाईव्ह मग बी इज इक्वल टू फाईव्ह वन जा फाईव्ह फाईव्ह फोर जा ट्वेंटी करेक्ट फाईव्ह फोर जा ट्वेंटी म्हणजे ए इज इक्वल टू टू आणि बी इज इक्वल टू फोर तर अशा प्रकारे आपण कोणताही लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल सॉल्व्ह करू शकतो नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असताना अरे मग काय थांबलात कशाला का व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा त्या बाजूला असलेलं बेलचं बटनसुद्धा दाबा आता एक खुशखबर सगळ्यांना मी सांगणार होतो की सगळी व्हिडिओ पूर्ण बघायची असेल तर ती पूर्ण व्हिडिओ कुठं बघायला मिळेल ही खुशखबर द्यायची होती तुम्हाला जर या सराव संचय प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वनमधली सेमी इंग्लिशच्या मुलांना संपूर्ण व्हिडिओ बघायचे असेल तर त्याची लिंक मी या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे आहे की नाही खुशखबर मराठी मुलांसाठी सुद्धा खुशखबर आहे कारण मराठी मिडियमच्या सुद्धा या चॅप्टरवरती जर प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वन म्हणजे दोन चलातील रिषे समीकरणे यावरचा सर्वसंच एक पॉईंट एक बघायचा असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा या व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे तशा मी बऱ्याच लिंक या व्हिडिओच्या खाली दिल्या आहेत आपला दुसरा एक चॅनल आहे क्रिएटिव्ह मॅथ हिंदी इंग्लिश त्याची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या खाली मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याचबरोबर आपला फेसबुक पेज आपल्या वेबसाईट या सगळ्या लिंक्स मी तुम्हाला या व्हिडिओच्या खाली शेअर केलेल्या आहेत तर तुम्ही त्या लिंकवरती जा आपल्या फेसबुक पेजवरतीसुद्धा एज्युकेशनल कंटेंट असतो आपल्या जी वेबसाईट आहे तिच्यावरती सुद्धा एज्युकेशनल कंटेंट आपण अपलोड करत असतो ओके तर नक्कीच तुम्ही त्या सगळ्या गोष्टी तुम्ही चेक करा पण त्या अगोदर संच एक पॉईंट एक वरती म्हणजे प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वनवरची संपूर्ण जी व्हिडिओ आहे ती तुम्ही या व्हिडिओच्या खाली दिलेल्या ले लिंकवर क्लिक करून तुम्ही बघू शकताय पण पुढे जाण्याच्या अगोदर प्लीज जाता जाता का होईना आपल्या या व्हिडिओला लाईक ला ला करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबून टाका ना एकदाच म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल ठीक आहे ओके बाय सगळ्यांना हॅव अ नाईस डे यस